पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सध्या पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. कन्हान येथे विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दुसरी सभा झाली. या सभेत बोलताना फडणवीसांनी काँग्रेसवर निशाणा साधत रेती चोरांवर कारवाई होणार आणि जनतेचे पैसे सरकारच्या तिजोरीत वापस येणार अशा प्रकारचं भाष्य केलं. जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात रेती चोर दिसतायत, रेती चोर. पण या रेती चोरांना सांगू देऊ इच्छितो, आता उद्धव ठाकरेंचं सरकार नाही आहे, हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं सरकार आहे. रेती चोरांना आम्ही सोडणार नाही. ज्यांनी ज्यांनी रेती चोरी केली आहे, ज्यांनी सरकारचा पैसा, जनतेचा पैसा हा आपल्या तिजोरीमध्ये नेला आहे, त्या प्रत्येक रेती चोराला हिशोब द्यावा लागेल. जनतेचा पैसा, सरकारचा पैसा पुन्हा सरकारच्या तिजोरीमध्ये आणावा लागेल. बरोबर आहे ना? करायचं ना रेती चोरांवर कारवाई? कोण आहेत रेती चोर? कोण आहेत? आणि त्यांना एक काँग्रेसचा नेता संरक्षण देतो आहे आणि त्यांना असं वाटतं दहशतीच्या भरोशावर निवडणुका जिंकू. त्यांना सांगून द्या दहशतीचा जमाना गेला, ये मोदी का जमाना है, आता दहशत वगैरे चालत नाही, हा जनतेचा जमाना आहे, आता जनतेची ताकद.